मित्रांनो <San -tans> नमस्कार आता आपण पुढचा टेन्स शिकत आहोत आज पास्ट परफेक्ट टेन्स आता आपल्याकडे किती टेन्सेसचं ज्ञान आहे पाच टेन्सेसचं ज्ञान आहे आपल्याकडे सिम्पल प्रेझेंट टेन्स आपल्याला माहिती आहे सिंपल पास्ट टेन्स आपल्याला माहिती झाला आहे प्रेझेंट आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स आपल्याला माहिती झालेला आहे आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपल्याला माहिती झालेला आहे या सगळ्या टेन्सेसमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स जर आपण व्यवस्थित अभ्यासला फारसं जास्त कन्फ्युजन नसतं त्या टेन्समध्ये फक्त थोडंशी गडबड होते आपल्याकडनं ज्यावेळेस आपण ट्रान्सलेशन करायला जातो त्यावेळेस सिम्पल प्रेझेंटेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स यांच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होत असतं मुख्यतः ते कन्फ्युजन कुठे होत असतं उदाहरणार्थ आपण असं म्हटलं ही गोस्ट टू मार्केट तर पटकन त्याचं मराठी ट्रान्सलेशन आपल्याकडनं काय केलं जातं की तो, तो मार्केटमध्ये गेला पण ते गोज आलेलं आहे वरचं पहिलं रूप आलेलं आहे मग त्यासाठी आपण काय म्हणतो की तो मार्केटमध्ये जातो तर जातो या शब्दासाठी गेला हा शब्द वापरला जाणं ही एकदम कॉमन गोष्ट आहे कॉमन चूक आहे नियमाने होत असते आपल्याला काळजी घ्यायची आहे की सिम्पल टेन्सचं तो, पास्ट नहीं जे आपण ट्रान्सलेशन करत असतो ते सिम्पल पास्टचं नाही व्हायला पाहिजे ही गोष्ट मार्केट म्हणजे तो मार्केटमध्ये जातो असंच व्हायला पाहिजे तो मार्केटमध्ये गेला असं नाही व्हायला पाहिजे सगळ्यात मोठी चूक ही असते त्यानंतर सिम्पल प्रेझेंटेन्स आणि सिंपल, सिंपल पास्टेन्स यांच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक होऊ शकते ती म्हणजे आपल्याकडनं सिंपल प्रेझेंटेन्समध्ये एमिझार वापरला जातो आणि सिम्पल पास टेन्समध्ये आपल्याकडनं वॉजभेअर वापरला जातो तर आपल्याकडनं ह्या चुका नको व्हायला म्हणजे ही गोस्ट टू मार्केटच्या ऐवजी ही इज गो टू मार्केट अशी चूक होते किंवा सिम्पल पास टेन्समध्ये ही वेंट टू स्कूल तो शाळेत गेला किंवा ही वेंट टू द मार्केट तो मार्केटमध्ये गेला यामध्ये चुकून आपल्याकडनं वॉज वापरला जाऊ शकतो म्हणजे ही वॉज गो टू मार्केट चुकीचं वाक्य आहे ही वॉज गो टू मार्केट हे चुकीचं वाक्य आहे असं वाक्य इंग्लिशमध्ये नसतं ही इज गो टू मार्केट हे चुकीचं वाक्य आहे असं वाक्य इंग्लिशमध्ये नसतं ज्या ज्या वेळेस आपल्याला ही इज गो म्हणावं असं वाटेल त्यावेळेस ही गोज म्हणायचं ही वॉज गो असं वाटत असेल त्यावेळेस ही वेंट म्हणायचं आता सर्वात महत्वाची गोष्ट पुढे येणार आहे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स यांच्यामध्ये काय कन्फ्युजन होतं ते पण समजून घेतलं कारण दोघांमध्ये ॲक्शन घडलेली आहे दोघा टेन्सेसमध्ये आपण आधीच पूर्ण झालेल्या घटनेबद्दल बोलतो मग कोणत्या घटनेसाठी सिंपल पास्ट वापरायचा आणि कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या घटनेसाठी प्रेझेंट परफेक्ट वापरायचा ते आपण व्यवस्थित समजून घेतलं तो कन्फ्युजन वाढवणारा अजून एक टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आता कन्फ्युजन वाढवणारा म्हणजे काय पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पण भूतकाळात कम्प्लीट झालेली ॲक्शन आहे प्रेझेंट परफेक्टमध्ये बी भूतकाळात पूर्ण झालेली ॲक्शन आहे आणि सिम्पल पास्टमध्ये पण भूतकाळात कम्प्लीट झालेली ॲक्शन आहे मग कोणत्या घटनेसाठी कोणता टेन्स वापरायचा हे कन्फ्युजन आहे तुम्ही जर व्यवस्थित अभ्यासला असेल मागचा व्हिडिओ तर सिंपल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट यांच्यामधलं कन्फ्युजन आता दूर झालं असेल अशी अपेक्षा करतो नसेल झालं तो व्हिडिओ परत बघा काहीही अडचण वाटली त्या संदर्भातली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न विचारू शकता आता आपण जात आहोत पास्ट परफेक्ट टेन्सकडे पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण आधी स्ट्रक्चर समजून घेऊ कारण ती वाक्यरचना नेमकी कशी असते पास्ट परफेक्टची ते आपल्याला माहिती पाहिजे आपण एकदम छान अशी पद्धत या ठिकाणी शोधून काढलेली आहे टेन्सेस शिकायची की टेन्सेस म्हणजे फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर आणि युजेस यांचं कॉम्बिनेशन आहे बऱ्याच वेळा विद्यार्थी शिकत असताना या दोघांचा संबंध लावत नाही स्ट्रक्चर किंवा फॉर्म्युला शिकत नाही असं नाही युजेस शिकत नाही असं नाही पण नेमका घोटाळा कुठे करतात किंवा चूक कुठे करतात की टेन्सेस म्हणजे परिपूर्ण शरीर आहे त्यातला अर्धा भाग म्हणजे स्ट्रक्चर आणि फॉर्म्युला आहे आणि त्यातला उरलेला भाग हा युजेज आहे हेच विसरून जातो आणि दोघांना कंबाईन करून एक पूर्ण शरीर निर्माण करायचं असतं तिथे आपण कमी पडत असतो आणि नेमकं आपण या व्हिडिओजच्या माध्यमातून ती कमी दूर करतोय आपण अत्यंत सिस्टमॅटिकली तांत्रिक पद्धतीने आधी स्ट्रक्चर आणि फॉर्म्युला शिकून घेतो प्रत्येक प्रकारच्या वाक्याचं प्रत्येक प्रकारच्या वाक्याचं म्हणजे आपल्याकडे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतं निगेटिव्ह स्टेटमेंट असतं इंटरोगेटिव्ह क्वेश्चन असतो डब्ल्यू एच क्वेश्चन असतो पुन्हा इंटरोगेटिवमध्ये इंटरोगेटिव पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात पुन्हा एसनो टाईपमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात त्या प्रत्येक प्रकारच्या वाक्याचं आपण स्ट्रक्चर शिकतो आहे कारण ते स्ट्रक्चर आपल्याला कम्प्लीट माहिती असल्याशिवाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपण लिहू शकत नाही आणि त्यानंतर आपण तो कुठे वापरायचा यूज काय होतो ते शिकून घेतो अत्यंत साध्या सोप्या सिंपल पद्धतीने अत्यंत सोपी पद्धत आपण इन्व्हेंट केलेली आहे दोघांचं कम कॉम्बिनेशन करून आणि त्यात तिसरी ॲडिशन आपण काय करतो आहे की आपण तुलना करतो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकताना आपण त्याची तुलना सिम्पल पास्टची केली सिंपल पास शिकताना त्याची तुलना आपण सिंपल प्रेझेंटशी केली असे प्रत्येक टेन्सेस शिकत असताना इतर टेन्सेससोबत तुलना केल्याशिवाय त्यांच्यातला फरक आपल्याला समजणार नाही तर तीन स्तरावर आपण खूप छान पद्धतीने दे टेन्सेस शिकतो आहे आपण फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर शिकतो त्यानंतर आपण युजेस शिकतो आणि तिसऱ्या लेवलला आपण तुलना करतो त्या टेन्सीसची एकमेकांसोबत हो आणि समजून घेतो की काय फरक आहे मग आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत स्ट्रक्चर बघूया पॉझिटिव्ह स्टेटमेंट सर्वात आधी आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट बघतोय आता तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स माहिती असेल तिथे हॅव आणि चा वापर केला होता आपण आता पास्ट परफेक्ट टेन्समध्ये फक्त एक बदल करणार आहोत तो म्हणजे हॅव है आणि हॅसच्या ऐवजी आपण हॅड वापरणार आहोत हॅव है आणि हॅसच्या ऐवजी हॅड वापरल्यानंतर मराठीत काय बदल होईल मराठीमध्ये आहेच्या ऐवजी होता वापरू आता या ठिकाणचं वाक्य काय आपलं इथे मी भरपूर सब्जेक्ट्स घेतलेले आहेत कारण सगळ्या सब्जेक्टसोबत हॅडच येतो नंतर मी तुम्हाला एक एक वाक्य पण बनवून दाखवणार आहे पण आधी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की हॅड कुठे वापरायचा सब्जेक्ट कुठे वापरायचा आणि हॅड नंतर व्हरचं कितप रूप येतं आता तुम्हाला मी सुरुवातीला म्हणूनच रेग्युलर वर्फ आणि इरेग्युलर भर यांच्यातला फरक समजून सांगितला त्यात इरेग्युलर व्हरची एक भरपूर मोठी लिस्ट दिली त्यातही तुम्हाला मी अजून प्रयत्न करायला सांगितलं तुमच्याकडे अजून मोठी लिस्ट निर्माण होऊ शकते कारण ते भरपूर शब्द आहेत एक वेळेच्या आणि जागेच्या अभावामुळे मी महत्त्वाचे म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला नेहमी नेहमी जे वर्ब्स वापरावे लागतात त्या व्हर्बची लिस्ट दिली या व्यतिरिक्त लिस्ट वाढू शकते थोडी मेहनत तुम्हालाही घ्यावी लागेल तर या वाक्यामध्ये मी आता रेग्युलर व्हर्ब घेतला आहे रेग्युलर व्हर्ब प्लेड हा रेग्युलर आहे रेग्युलर का बरं तर त्याला इडी प्रत्यय लागलेला आहे मग आपल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे आता आय व्ही यू ही सी ईड दे सगळ्यात चांगली गोष्ट काय पास्ट मध्ये सब्जेक्ट बदलल्यानंतर दुसरं काही वापरायचं असं काहीच नाही हा जो हॅड आहे हा प्रत्येक सब्जेक्टला चालणार आहे त्यामुळे सब्जेक्ट बदलला की ऐवजी काय वापरायचं थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आल्यावर काय वापरायचं हे टेन्शन इथे नाही फर्स्ट पर्सन सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या सेकंड पर्सन सिंग्युलर असू द्या प्लुरल असू द्या किंवा थर्ड पर्सन प्लुरल असू द्या किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर असू द्या कुठलाही बदल नाही हॅडच येणार आहे मग आपलं वाक्य काय काय होऊ शकतं आय हॅड प्लेड वी हॅड प्लेड किंवा यू हॅड प्लेड किंवा ही हॅड प्लेड किंवा शी हॅड प्लेड किंवा इट हॅड प्लेड किंवा दे हॅड प्लेड अशा पद्धतीने आधी सब्जेक्ट वापरला मग हॅड वापरला मग व्हर्बचं तिसरं रूप वापरलं तुम्हाला यापूर्वी मी रेग्युलर बदल एक माहिती सांगितली होती की त्या ठिकाणी ला पण ईडी असतो व्हित्रीला पण इडी असतो मग कसा ओळखायचा तो व्हित्री आहे कसं ओळखायचा तर त्याच्या आधी काय आलेलं आहे ते बघायचं जर हॅव आणि हॅज आलेला असेल तरी तो व्हित्री आहे आणि हॅड आलेला असेल तरी तो प्लेट व्हित्री आहे म्हणजे व्हर्फचं तिसरं रूप आहे जर हॅव हॅज हॅड या तिघ ऑक्झिलेरी व्हर्फपैकी एकही त्या ठिकाणी नाही आहे तर समजून घ्यायचा तो व्हर्फचा दुसरा रूप आहे ठीक आहे आता आपण पुढचा एक ठिकाणी एक प्रकारचा त्याचं स्ट्रक्चर पुन्हा एकदा समजून घेऊ हे सगळे आयपासून देपर्यंत सब्जेक्ट आहे आपण आधी सब्जेक्ट वापरतो पुढे हॅड आला आपण हा हॅड वापरला पुढे प्लेट वापरला आपण हा वेथरी वापरला अशा प्रकारे ते स्ट्रक्चर झालं मग निगेटिव्ह स्टेटमेंट ज्या पद्धतीने आपण प्रेझेंट परफेक्टमध्ये हॅव हॅज नंतर नॉट वापरला अगदी त्याच पद्धतीने हॅड नंतर आपल्याला इथे नॉट वापरायचं आहे त्यापूर्वी पहिल्या वाक्याचा अर्थ काय होता ते समजून घ्या आय हॅड प्लेड मी खेळलो होतो किंवा खेळलेलो होतो वी हॅड प्लेड आम्ही खेळलो होतो किंवा खेळलेलो होतो यू हॅड प्लेड तू किंवा तुम्ही खेळलो होतो किंवा खेळलेले होतो ही हॅड प्लेड ही हॅड प्लेड तो खेळलेला होता किंवा हां तो खेळलेला होता किंवा खेळला होता सी हॅड प्लेड ती खेळलेली होती दे हॅड प्लेड ते खेळलेले होते आता मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये अजून एक प्रकार सांगितला होता मराठीच्या बाबतीत आपण एकच वाक्य दोन प्रकारे बोलतो खेळलेला याच खेळून करायचं खेळलेला याचं काय करायचं खेळून मग काय होतं बघा आय हॅड प्लेड माझ खेळून झालेलं आहे वी हॅड प्लेड वी हॅड प्लेड आमचं खेळून झालेलं आहे यू हॅड प्लेड तुझं किंवा तुमचं खेळून झालं आहे ही हॅड प्लेड त्याचं खेळून झालंय शी हॅड प्लेड तिचं खेळून झालंय दे हॅड प्लेड त्यांचं खेळून झालंय बघा कित कसा फरक पडतोय दोघं वाक्य लक्षात ठेवा मी खेळलेलो आहे माझं खेळून झालेलं आहे पण पास्ट परफेक्टमध्ये खेळून झालेलं होतं आपण पास्ट परफेक्ट अभ्यासतोय ना मग आहे नाही येणार होत येणार माझ खेळून झालं होत तुमचं खेळून झालं होत हा एक प्रकार आणि माझ खेळून झालेलं आहे तुमचं खेळून झालेलं आहे हा पहिला प्रकार आहे का मग त्याच्या आधी काय सांगितलं खेळलेला होता मी खेळलेलो होतो ते खेळलेले होते हा पहिला प्रकार माझ खेळून झालं होतं तुमचं खेळून झालं होतं हा दुसरा प्रकार एकच वाक्याचे दोन अर्थ मी खेळलेलो आहे माझं खेळून झालेलं आहे हे प्रेझेंट परफेक्टमध्ये होतं पास्ट परफेक्टमध्ये काय मी खेळलेलो होतो माझं खेळून झालेलं होतं असा फरक आहे निगेटिव्ह सेंटेन्स बघा आय हॅड नॉट प्लेड मी खेळलेलो नव्हतो म्हणजेच माझं खेळून झालं नव्हतं वी हॅड नॉट प्लेड आम्ही खेळलेलो नव्हतो म्हणजे आमचं खेळून झालेलं नव्हतं यू हॅड नॉट प्लेड तुम्ही खेळलेले नव्हते तुमचं खेळून झालं नव्हतं ही हॅड नॉट प्लेड ही हॅड नॉट प्लेड तो खेळलेला नव्हता त्याचं खेळून झालेलं नव्हतं ही हॅड नॉट प्लेड ती खेळलेली नव्हती तिचं खेळून झालेलं नव्हतं दे हॅड नॉट प्लेड ते खेळलेले नव्हते त्यांचं खेळून झालेलं नव्हतं असे दोन प्रकारचे वाक्य तयार झाले स्ट्रक्चर समजून घ्या सब्जेक्ट नंतर नॉट वापरायचं आहे आणि मग वर्गचं तिसरं रूप वापरायचं आहे सब्जेक्ट नंतर काय नॉट आणि मग वर्गचं तिसरं रूप पुढे बघा आता आपला इंटोरोगेटिव्ह सेंटेन्स आहे इंटोरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये नेहमीप्रमाणे आधी आपण एस्नो टाइपचा क्वेश्चन बघणार आहोत एस्नो टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपण काय करतो जो मेन ऑक्झिलेरी वर्ब पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आलेला आहे तो आपण आधी घेतो कोणी मेन ऑक्झिलेरी वर बी ते हॅड आलेला आहे त्याला आपण वाक्याच्या आधी घेऊ हॅड आय नॉट प्लेड हॅड वी नॉट प्लेड हैड यू नॉट प्लेड हैड ही नॉट प्लेड हैड शी नॉट प्लेड हैड इट नॉट प्लेड हैड दे नॉट प्लेड मराठी वाक्य का Had I नॉट प्लेड मी खेलो नौतो का मी खेळलेलो नौतो का आम्ही खेळलेलो नौतो का तुम्ही खेळलेले नव्हते का तो का, ती खेळलेली नव्हती का ले ले played, 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 जा जा ते खेळलेले नव्हते का किंवा खेळले नव्हते का हॅड आय नॉट प्लेड हॅड वी नॉट प्लेड हॅड यु नॉट प्लेड हॅड ई नॉट प्लेड हॅड शी नॉट प्लेड हॅड दे नॉट प्लेड म्हणत राहायचं घाबरायचं नाही जेवढं जास्त म्हणाल जेवढं जास्त रिपीट कराल तेवढी जास्त प्रॅक्टिस होते प्रत्येक वाक्य म्हणायचं म्हणूनच बघायचं हे म्हणून बघितल्याशिवाय आपली प्रॅक्टिस होत नाही परत परत तेच तेच का रिपीट करायचं आपल्याला कळून गेलं असं म्हणून सोडून द्यायचं नाही नेमकी इथेच आपण चुकी करत असतो प्रत्येक वेळा बोलायचं प्रत्येक वेळा म्हणायचो प्रॅक्टिस होते रिव्हिजन होते होटांना जिभेला सवय होते कारण इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला आपले होट आणि आपली जीभ यांनी सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट करण्यासाठी आपण त्यांना प्रॅक्टिस देत राहिलं पाहिजे आणि या गोष्टी बोलत राहिलं पाहिजे स्ट्रक्चर बघा आधी हॅड आला मग सब्जेक्ट आला मग वर्बचं तिसरं रूप आलं आपला हा हॅड होता ना इथे हा हॅड इथे है आला हा सब्जेक्ट इथे आला आणि हा नॉट इथे आला आणि हा वर्ब इथे आला झाला वर्बचं तिसरं रूप आता इथे सुद्धा शॉर्ट फॉर्म आहेत है। हॅडला नॉट जर लागला तर काय होतो हॅडंट होतो है हॅड नॉटचा काय होतो हॅडन्ट होतो मग आपण निगेटिव्ह प्रश्न बनवू शकतो कसा बनेल मग त्यासाठी आधी आपल्याला सब कट काय माहिती पाहिजे स्ट्रक्चर माहिती पाहिजे आत्तापर्यंत आपण जे शिकलो त्यातून आपल्याला काय माहिती झाला स्ट्रक्चर आधी सब्जेक्ट येतो मग हॅड येतो मग वर्गचं तिसरं रूप येतं मग ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येतो ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं ऑब्जेक्ट म्हणजे या दोन वेगवेगळ्या गोष्टी वाक्यात आलेल्या आहेत समजा मी आणि पुस्तक मी आणि पुस्तक तर मी सब्जेक्ट आहे पुस्तक ऑब्जेक्ट आहे पण मला जर असं म्हणायचं की मी शिक्षक आहे आय एम अ टीचर सांगा मी आणि शिक्षक हे दोन वेगवेगळे लोक आहेत का नाही मग आय सब्जेक्ट होईल आणि शिक्षक कॉम्प्लिमेंट होईल जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला आणि वाक्याच्या शेवटी जे शब्द येतात त्या शब्दातून ज्या व्यक्तीचा निर्देश होतो तो व्यक्ती जर सेम असेल तर कॉम्प्लिमेंट असतो म्हणजे आय ॲम अ टीचर म्हणजे चंद्रकांत ठाकरे यांना डिनोट करणारा पहिला शब्द कोणता आहे आय चंद्रकांत ठाकरे सर यांना डिनोट करणारा दुसरा शब्द कोणता आहे टीचर म्हणजे आय आणि टीचर एकच आहे म्हणून टीचर काय झालं था कॉम्प्लिमेंट झालं पण मी जर असं म्हटलं आय हॅव अ बुक आता या ठिकाणी आय म्हणजे चंद्रकांत ठाकरे सर आय म्हणजे चंद्रकांत ठाकरे सर पुस्तक म्हणजे चंद्रकांत ठाकरे सर होऊ शकतात का नाही पुस्तक ही वेगळी वस्तू आहे यामध्ये आय सब्जेक्ट आला आणि पुस्तक ऑब्जेक्ट झालं परंतु आय आणि टीचर असेल तर हे दोघं एकच असल्यामुळे टीचर काय झालं कॉम्प्लिमेंट झालं आय काय झालं सब्जेक्ट झालं ठीक आहे पुढे बघा ही हॅड गॉन टू स्कूल तो शाळेत गेला होता ही हॅड गॉन टू स्कूल तो शाळेत गेला होता किंवा शाळेत गेलेला होता सब्जेक्ट झाला हॅड झाला वित्री झाला हा सब्जेक्ट हा हॅड हा वित्री आणि टू स्कूल ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट या ठिकाणी मी म्हणजे शाळा नाही तो म्हणजे शाळा नाही तर हा ऑब्जेक्ट आहे ठीक आहे स्ट्रक्चर क्लिअर झाला आता ही हॅड गॉन टू स्कूल तो शाळेत गेलेला होता सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट शी हॅड कम टू क्लास ती क्लासला आलेली होती दे हॅड प्लेड इन द इव्हिनिंग ते सायंकाळी खेळलेले होते वी हॅड डान्स इन द प्रोग्रॅम आम्ही कार्यक्रमात नाचलो होतो यू हॅड आस्क सो मेनी क्वेश्चन्स तू खूप सारे प्रश्न विचारले होते पुढे बघा निगेटिव्ह सेंटेन्स ही हॅड नॉट गॉन टू स्कूल तो शाळेत गेलेला नव्हता शी हॅड नॉट कम टू क्लास ती क्लासला आलेली नव्हती दे हॅड नॉट प्लेड इन द इव्हनिंग ते सायंकाळी खेळलेले नव्हते वी हॅड नॉट डान्स्ड इन द प्रोग्रॅम आम्ही कार्यक्रमात नाचलेलो नव्हतो यू हॅड नॉट आस्क सो मेनी क्वेश्चन्स तू खूप सारे प्रश्न विचारलेले नव्हते आता हे जे वाक्य आहे तुम्ही सगळे लिहून ठेवायचे आणि मी शिकवत असताना त्यांचे मराठी वाक्य पण सांगितले मराठी अर्थ पण सांगितला तो पण लिहून ठेवायचा म्हणजे खेळलेलो आहे आणि खेळलो होतो याच्यामध्ये काय फरक आला आहे आणि होतो टेन्सेसच्या दृष्टीने काय फरक झाला प्रेझेंट परफेक्टचा पास्ट परफेक्ट झाला हे समजून घ्यायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे या वाक्यांचं ट्रान्सलेशन पाहिजे म्हणून फक्त इंग्रजी वाक्य तुम्ही पॉज करून लिहू नका त्याचा मराठी अर्थ पण लिहित चला चला पुढे जाऊया आपण काय बघितलं हॅडचा शॉर्ट फॉर्म बघितला हॅडंट मग त्याच्याने काय झालं आपल्याकडे शॉर्ट फॉर्ममध्ये वाक्य तयार झाले हॅड ही गॉन टू स्कूल कोणता प्रश्न आहे एस्नो टाईप प्रश्न आहे आणि एस्नो मधला निगेटिव्ह प्रश्न आहे कारण नॉट वापरला हॅड ही गॉन टू स्कूल तो शाळेत गेला नव्हता का हॅड शी कम टू क्लास ती क्लासला आली नव्हती का हॅड दे प्लेड इन द इव्हिनिंग ते सायंकाळी खेळलेले नव्हते का हॅडंट वी डान्स्ड इन द प्रोग्रॅम आम्ही कार्यक्रमात नाचलो नव्हतो का किंवा नाचलेलो नव्हतो का पुढे हॅडंट यू आस्क सो मेनी क्वेश्चन्स तू खूप सारे प्रश्न विचारले नव्हते का किंवा विचारलेले नव्हते का अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न तयार झाला एसनो टाईप प्रश्न आहे कारण या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही येतं आणि तो, तो निगेटिव्ह प्रश्न आहे कारण आपण नॉटसुद्धा वापरला आहे है सोबत पुढे बघूया आता काय डब्ल्यू एच क्वेश्चन्स डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे काय असतो ज्याच्यात असा शब्द येतो की ज्याच्या स्पेलिंगमध्ये डब्ल्यू एच असतो हा डब्ल्यू एच पण असू शकतो हा एच आधी पण येऊ शकतो एखाद्या शब्दामध्ये तरी त्याला डब्ल्यू एच वर्ड म्हणतात व्हेर हॅडी गॉन वाक्य काय व्हेर हॅडी गॉन काय केलं आपण डब्ल्यू एच क्वेश्चन बनवताना आधी व्हेर लिहिला मग हॅड लिहिला मग सब्जेक्ट लिहिला आणि मग वर्बचं तिसरं रूप लिहिलं आपण एस्नो टाईप क्वेश्चनमध्ये हॅड आधी लिहिला हॅडी गॉन म्हणजे तो गेला हो गेला का है सॉरी तो गेला होता का हॅडीगॉन म्हणजे काय तो गेला होता का पण मग आता डब्ल्यू एच प्रश्न बनवायचा असेल तर ही पोझिशन तशीच ठेवायची एसनो टाईपची आणि सर्वात आधी डब्ल्यू एच वर आणून ठेवायचा मग वाक्य काय तयार झालं व्हेर हॅडीगॉन पहिलं वाक्य काय होतं हॅडीगॉन हॅडीगॉन म्हणजे काय तो गेला होता का आणि व्हेर हॅडीगॉन म्हणजे काय तो कुठे गेला होता व्हेर हॅडीगॉन तो कुठे गेला होता कुठे गेलेला होता असा फरक करा कुठे गेलेला होता आता या ठिकाणी आपल्याला पास्ट परफेक्ट आहे ना इथे लेला वापरायचंच वेर हॅडी गॉन तो कुठे गेलेला होता वाय हॅड शी कम ती का आलेली होती आपलं आपलं वाक्य मराठीतलं सब्जेक्ट पासूनच सुरू होतं इथे तो पासून सुरू झालं इथे ती पासून सुरू झालं म्हणजे शी ती कुठे गेलेली होती तो कुठे गेलेला होता तो कुठे गेलेला होता ती का आलेली होती ती का आलेली होती असं पुढे बघा व्हेन हॅड दे प्लेड ते केव्हा खेळलेले होते ते केव्हा खेळलेले होते व्हेन हॅड दे प्लेड व्हेअर हॅड वी डांस्ड व्हेअर हॅड वी डांस्ड आपण कुठे खेळलेलो होतो आपण कुठे खेळलेलो होतो वेअर हॅड वी डान्स पुढे हाऊ मेनी क्वेश्चन्स हॅड यू वास्ट हाऊ मेनी क्वेश्चन्स हॅड यू वास्ट तू किती प्रश्न विचारलेले आहेत तू किती प्रश्न विचारलेले आहेत अशा प्रकारे डब्ल्यू प्रश्न तयार झाला ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट एनचे युसेज बघणार आता आपल्याला स्ट्रक्चर समजलेलं आहे स्ट्रक्चर व्यवस्थित समजलेलं आहे आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे तुम्ही लक्ष देऊन ते ऐकलेलं आहे असं गृहित धरतो काय केलं होतं आपण सब्जेक्ट आणि हॅड प्लॉ त्यानंतर वरचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट असे आपले वाक्य तयार झाले ही हॅड गॉन टू स्कूल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थ्री आपण हे भरपूर वाक्य बघितले त्यांचे त्याच्यामुळे ते आपली प्रॅक्टिस झाली निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय है केलं हॅड नंतर नॉट वापरला ही हॅड नॉट गॉन टू स्कूल अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे वाक्य बघितले हॅडचा शॉर्ट फॉर्म तयार होतो त्यानंतर शॉर्ट फॉर्मचा वापर करून आपण वाक्य बनवलं अँड ही गॉन टू स्कूल यासारखे आपण असे वेगवेगळे वेग वाक्य बनवले त्यानंतर आपण डब्ल्यू एच क्वेश्चन बन बघितला डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये काय बघतो मग जे आपलं आधीचं वाक्य होतं एस्नो टाईप क्वेश्चनचं हॅडीगॉन त्याच्या आधी डब्ल्यू एच वर्ड वापरायचा वेअर हॅडीगॉन तो, तो कुठे गेला होता वाय हॅड शी कम ती कुठे ती का आलेली होती होती आहे ते हाले, आले म्हणायचं नाही आहे म्हणायचं नाही ती का आलेली आहे असं म्हणायचं नाही ती का आली होती असं म्हणायचं हॅड म्हणजे काय होतं होती हॅ जसं हॅव आणि हॅचचा अर्थ मी तुम्हाला सांगितला आहे तसा चा अर्थ होतो होता होती होते त्यामुळे होती म्हणायचं ती का आलेली होती वेन हॅड दे प्लेट ते केव्हा खेळलेले होते व्हेर हॅड वी डान्स्ड वेअर हॅड वी डान्स्ड आपण कुठे नाचलेलो होतो हाव मेनी क्वेश्चन हॅड यू वाफ किती प्रश्न विचारले होते विचारलेले होते अशा प्रकारे डब्ल्यू एच प्रश्न आपण बनवला आता तुम्हाला जर याचा निगेटिव्ह बनवायचा असेल तर फक्त हॅड नंतर नॉट वापरायचा झाला प्रश्न आ, का आलेली नव्हती कुठे आलेले नव्हते असे मग त्या ठिकाणी मराठी अर्थ तयार होतील ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्टेन्स बघू तोपर्यंत आपण इथे थांबू धन्यवाद